महिलांच्या शेतकरी संघटनेनं खरडा भाकरी आंदोलन केलं आहे. आज रोजी राज्यातल्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ऊसाचा दर अतिशय कमी दिलेला आहे, त्या ठिकाणी FRP तक मारलेले चोरलेले काटामारी केलेले आणि जगामध्ये साखरेला चांगला भाव मिळत असताना, राज्यामध्ये चांगला भाव मिळत असताना आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा साखरेचं उत्पादन चांगलं असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ऊसाला योग्य भाव मिळाला नाही. गेल्या 4 वर्षामध्ये बघाल तर 4 वर्षामध्ये साखरेला वर्षाला 200 रुपयानं भाव वाढत गेलेला आहे आणि ऊसाला मात्र 100 रुपये कमी भाव होत गेलेला आहे. याची खात्री या राज्यातल्या शेतकऱ्यांना झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये या ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की यावर्षी ऊसाला चांगला भाव मिळेल, परंतु आपण जोपर्यंत कारखानदार ऊसाला भाव जाहीर करत नाहीत, एक रकमी FRP देत नाहीत आणि ऊसाला 1000 रुपये FRP अधिक देत नाहीत तोपर्यंत आपल्या ऊसाला कोयता लावू नये असं मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो. आणि आज सातारा जिल्ह्यातील कारखानदारांचा जाहीर निषेध आम्ही खरडा भाकरी खाऊन दिवाळी दिवशी करीत आहोत. मागच्या वर्षीचं ऊसाचं राहिलेलं बिल अजून दिलेलं नाही आणि असं असताना मागील वर्षीचं 500 रुपये शेतकऱ्यांना दिवाळीला दिलं असतं तर दिवाळी शेतकऱ्याची गोड झाली असती. साखर कारखानदारांनी दिवाळी दिवशी शिमगा करायची जर वेळ शेतकऱ्यांच्या आणली असेल तर येणाऱ्या काळात कारखान्याचं चाक काय शेतकरी फिरून देणार नाहीत. सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही एकही कारखाना ऊसाची उचल पहिली जाहीर केल्याशिवाय कारखाना चालू होऊन देणार नाही एवढंच मी आवाहन करतो सर्व शेतकरी भावांना आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पाठी ठामपणे उभं राहावं, तोडी घेऊ नयेत. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सुद्धा राज्यकर्त्यांचं भान सुटलेलं आहे आणि कारखानदार साखर सम्राट शिक्षण सम्राट माफिया सम्राट यांनी सगळ्यांनी मिळून व्यापकलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्रावर कधी न येतो ते संकट आलेलं आहे. अशा या संकटामध्ये माझा बळीराजा आज इतका संकटात सापडलाय. एका बाजूला सोयाबीन होऊन गेलं, दुसऱ्या बाजूला मक्याच्या बियाणा कणस आली रे, तिसऱ्या बाजूला भुईमुगाच्या शेंगांना मोड आले. ही अवस्था झाली असताना या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रशासकीय अधिकारी म्हणतो की वर्ण अजून आम्हाला आदेश आले ना. अरे आदेश तुम्हाला कधी येणार? आम्ही स्मशानभूमीमध्ये गेले आदेश येणार का तुम्हाला? तुम्ही आमच्या मुर्द्याचे पंचनामे करणार आहात की आमच्या शेताचे पंचनामे करणार आहात हा आम्हाला प्रश्न पडलाय. आणि म्हणून राहिली सहिली जनता जिचा आवाज आज दबलेला आहे, जी आज रस्त्यावर येऊ शकत नाही, जी आज आर्थिकदृष्ट्या कुमकवत आहे, अशी जी